गोविंद शिल्प घेऊन येत आहे 180 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साफे रोड, पंढरपूर. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आता या विरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली असून आज कुर्डवाडी येथे शिवसेनेच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे यांच्यासह कुर्डवाडी नगरपालिकेचे काही माजी नगरसेवक, शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनीही भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे यांच्यातील नव्याने निर्माण झालेल्या स्नेहपूर्ण संबंधांचा दाखला देत खासदार निंबाळकर हे आमच्या भागातील विकास कामे करण्यासाठी अपयशी ठरले आहेत, आम्हाला उमेदवार बदलून पाहिजे असा निर्धार या निर्धार मेळाव्यात बोलताना व्यक्त केलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, आदरणीय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र. शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या विचाराशी सहमत आणि आज या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित असणारे मंचावरचे सर्व सन्माननीय, समोर बसलेले माझे सर्व शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, इलेक्ट्रिक मीडिया, या सर्वांना मनापासून मनाचा जय महाराष्ट्र. आज हा मेळावा घेत असताना होळीचा सण आहे, त्यामुळं बोंबाबोंब तर होणारच, बोंबाबोंब तर होणारच, कारण सगळ्याला बोंबलायला लागणारच. होळीचा सण आहे, त्या होळीच्या सणानिमित्त काही ना कामं असतील, पत्रकारांना एक विनंती करून सांगतो की खुर्च्या मोकळे द्या, ह्याचं शूटिंग तुम्ही घेतलेलं असेल, पहा मेळावा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज आम्ही ज्या आमच्या कार्यकर्त्याने इथं बोलवले की गेल्या 5 वर्षामध्ये ज्या खासदारांना आपण निवडून दिलं ते आपल्या जिल्ह्यातले नसताना, लोकलचे उमेदवार नसताना, पूर्ण ताकदीनं सगळ्या प्रकारे सगळ्या चांगल्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं, त्यांचा पहिला मेळावा मी आमच्या इथं वाकावलाच घेतला होता. पण 5 वर्षामध्ये या खासदाराचं काम काय? ज्यावेळेस 2019 साली महापूर आला, त्या महापुरांमध्ये आमच्या घराला पाण्याचा वेढा पडला आणि पूर उतरल्यानंतर मग खासदारांनी मला भेटायला आले, म्हणजे भेट झाली नाही असंही नाही सांगणार मी, ते भेटायला आले. त्यावेळेस मी त्या खासदारांना सांगितलं होतं, खासदार साहेब तुम्ही भेटायला आलात पण आपल्या या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये जी काही सामाजिक कामं आहेत ती, वैयक्तिक तर काम आमचं कुठलंच नसतं, जी सामाजिक कामं आहेत ती सामाजिक कामासाठी तुम्ही निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा. 2 वर्ष तर होऊन गेले, तर त्यांनी सांगितलं कोविडमध्ये
सगळा निधी आमचा केंद्रानं घेतलेला आहे, त्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या निमित्तानं ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा भेट नाही. एकदा डीपीटीसीच्या मीटिंगमध्ये त्यांची भेट झाली, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, मतदारसंघामध्ये लक्ष देत नाही. माझं वैयक्तिक काही काम नाही, समाजासाठी जी सामाजिक कामं आहेत ती तुम्ही करावीत, निश्चितपणे करू असं त्यांनी सांगितलं. आणि ज्यांच्या विरोधात ते लढले ते आज महायुती आहे. महायुतीमध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, आणि त्यानंतर पुन्हा ती राष्ट्रवादी आली मागून. मग या समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचार पडला की ज्यांच्या विरोधात आपण लढलो, ग्रामपंचायतीपासून सोसायटीपासून सगळ्या ज्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुका आपण राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो, आता तेच आल्यानंतर पुढं काय? हे फार मोठा प्रश्न होता. परंतु वरचं राजकारण कसं चालतं, सरकार कुठल्या पद्धतीचं बनतं, त्याला पाठिंबा सगळेच देतात, आणि शेवटी वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना काम करावं लागतं, आणि खूप मोठी अडचण होते. असं असताना मग राष्ट्रवादीच्या निमित्तानं ते इकडे आपल्याकडे आल्यानंतर आपले तालुक्याचे आमदार आणि करमाळ्याचे आमदार अजितदादा गटाला असल्यामुळं ते इकडे आले, आणि आपले खासदार साहेब अलगच जाऊन त्यांच्यामध्ये बसले. त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, 2 लाखांना आम्ही तुम्हाला निवडून आणतो. झाले, त्यांना बाकीच्याची कोणाची आवश्यकता वाटली नाही, गरज वाटली नाही. त्यांनी आपल्याला कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही, कधी त्यांचा फोन नाही. आता काल तिकीट मिळाल्यानंतर फोन आला, म्हणाले सर तिकीट मिळालं, मी म्हणलं अभिनंदन साहेब भेटायचं आहे, भेटू. कशासाठी भेटायचंय? तुम्ही आमचं कामच करत नसाल. 1 रुपयाचा निधी तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कुठे दिलेला नाही. ज्यांना दिला ते कोणाला दिला? आता कोणापाशी बसतात, कोणाकडे निधी देत आहेत, कोणाबरोबर उद्घाटन करतायत? आपण पाहतोय रोज पेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो. पण त्यांच्या अजून हे लक्षात आलं नाही की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे आपल्याला मतं दिली, आपल्याला निवडून दिलं, त्यांच्याकडे जाणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे त्यांचं काम आहे. पण त्यांनी ते केलेलं आहे. आमचे मित्र इथे बसले, सुनील दिवान सर, त्यांच्या मार्फत असतं कधी येऊ भेटायला. आता जी आवश्यकता वाटते, पण तुम्हाला ते निवडून आणणार म्हणलं तुम्ही बाकीच्या भेटायची फोन करायची गरज काय? हेही चालतंय. मग आपल्या मतदारसंघातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत, आता बरेच दिवस झाला कुर्डवाडीचा पूल नाही आहे, तिथं ते गेट बंद आहे. तिथं उड्डाण पूल करणं, लोकांची सोय करणं, 5 वर्ष खासदार की त्याच्यानंतर तुम्ही रेल्वे मंत्री रेल्वेच्या मंडळावरती सुद्धा होता, तो महत्वाचा प्रश्न आहे. आमच्या माडा स्टेशनवरती जो पूल आहे तिथं गेट सारखं पडतं 5-5 मिनिटाला, तो पुलाचं काम आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे होता, ते काम झालं पाहिजे, ते झालं नाही. असे अनेक छोटे मोठे जे समाजाला गरज असणारी कामं आम्ही सांगतो. वैयक्तिक आमचं काम कुठलंही नाही. मग हा मेळावा घेत असताना बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आला, काय नेमकं काय करायचं काय? धाराशिवचा जर तुम्ही विकास बघितला, आमचे बंधू तिथं मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, तुम्ही जरा एकदा जाऊन चक्कर मारू बघा. मराठवाड्याचं पाणी 11,000 कोटीचा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला, आज ते 27 किलोमीटरचा बोगदा तयार झालाय, 3 किलोमीटर झाले, आणि तिकडला 3 लाख हेक्टरचा एरिया तिथं बागायत होतोय. त्या भागातला असणारा विकास बघा, तिथला असणारी कामं बघा, तिथले असणारे रस्ते बघा. आपण 30 वर्ष आपल्या आमदारला निवडून देतो, मी 3 वेळा त्यांच्या विरोधात उभा राहिलो, लोकांना बहुतेक चांगलंच चालतच नाही. आणि आपल्या भागातले रस्ते बघा, 30 वर्षातला जर निधी आपण जर प्रत्येक गावाला चांगला दिला असता, कार्यकर्त्यांना चांगलं काम करून घेतलं असतं, निश्चितपणे आपल्या तालुक्याचे रस्ते तर निदान चांगले झाले असते.
पाण्याचं काय बोगदा झाल्यामुळे युतीच्या शासनानं पहिल्यांदा बोगदा करून दिला. सर्वसामान्य लोकांचं काम झालं, सगळं क्षेत्र बागायत झालं तालुक्यामधलं. हे युतीचंच काम आहे ना. मग आतापर्यंत ह्या सगळ्या कामांमध्ये खासदार असतील, आमदार असतील, त्यांनी तालुक्यासाठी किती कामं केली, किती नाही केली, एक वाक्य मात्र नक्की असतं, आतापर्यंत जे केलं ते आम्हीच केलं, इथून पुढे करणार ते आम्हीच करणार आहे. आज सुद्धा ते जे काम करणार आहेत ह्या खासदाराला माहीत नाही. कधीही दोघं त्यांचं काहीतरी उलट पलट करून ठेवतील, त्याच्या लक्ष सुद्धा येणार नाही. पण चाललंय, फिरतायत, चालू द्या. माझा सर्व कार्यकर्त्यांच्या वरती विश्वास आहे. कार्यकर्ते निर्णय घेतात, मी निर्णय एकटा घेत कधीच नाही. बरोबर असणारे सर्वसामान्य लोक जी त्यांच्या ज्या मनात आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवतात, कारण आपल्याकडं कुठलं अंतर नाही. कार्यकर्ते आणि नेत्यामध्ये अंतर असतं ते आमच्याकडे नाही. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. बऱ्याच जण म्हणाले नक्की काय करायचं, आपण आपली कामं तर होत नाही, आपला निधी तर मिळत नाही. आता या वर्षी सरकार आल्यामुळं, आपलं सरकार आल्यानंतर DPTC वरती माझी नियुक्ती झाली, त्यामुळं सर्वसाधारण गोरगरीब भागातल्या मला माहीत आहे, आपल्या खेड्या भागातल्या तालुक्यातल्या जेवढी जेवढी रस्ते वाड्या वस्ते तिथे मी कामं दिले, सगळ्यांना रस्ते दिले. करा काम. तेवढा निधी किती मिळतो, त्यात आपले 3 वाटे सत्तेमध्ये, 3 वाटा आहेत. तिघांना निधी द्यायचा. मग भाजपचे पालकमंत्री आपले आहेत. मग आता तिघांना निधी देणार, ₹1,00,000 जर असतील तर त्यात 3 वाटे झाले ना. मग तेवढ्या पैशाचं काय होणार काम. आणि कार्यकर्त्यांचा रेटा सरकार आपला आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, आपल्याला निधी मिळालाच पाहिजे, हा त्यांचा हट्ट आणि आग्रह. पण वरती सरकार चालवत असताना ज्या गोष्टी कराव्या लागतात किंवा ज्या संकटाला किंवा अडचणीला सामोरं जावं लागतं ते मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आज जो मेळावा घेतला सावंत सरांनी तो सरकार विरोधात आहे, त्यांनी दिलेलं उमेदवार त्यांच्यासाठी. असं नाही, आपण महायुतीचंच काम करणार आहोत. परंतु वगळे काम करत असताना ज्या खासदारांना सर्वसामान्याला कधी गृहीतच धरलं नाही असा उमेदवार आहे म्हणून आपली ही मेळावा आहे. हा मेळावा, ही मीटिंग त्याच्यासाठी आहे. अजूनही वेळ आहे, तुम्ही उमेदवार बदलून द्या, वेगळा उमेदवार द्या. आम्ही महायुतीचंच काम करणार आहे, आमचं ठरलंय हे टायटल होतं. पण त्या हे या टायटलमध्ये जर आपण माझं बोर्डवर लिहिलं तर आमचं ठरलंय, ह्याला वेगवेगळे फाटे फुटले असते. चॅनलवाले की काय ठरलंय, काय ठरलंय, काय ठरलंय विचारलं असतं, दांडकी घेऊनच मागं लागतात ते. ठरलं काय, पण आम्हाला सर्वसामान्य लोकांचं हिताचं काम करणारं असू द्या ना उमेदवार. जो उमेदवार आपल्या मतदारसंघातच फिरकत नसेल, जनतेचे प्रश्न सुटत नसतील आणि काम करण्याची पद्धत कुणाची कशी असते ती वेगळी असते. आताच्या परिस्थितीमध्ये हा उमेदवार यांच्या विरोधात सगळा माढा तालुका आहे. ज्या मोहिते पाटलांनी प्रचंड मोठी सभा घेऊन त्यांना निवडून दिलं, त्यांचं त्यांचं पटत नाही. काय कारण आहे, ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं, सन्माननीय मोदी साहेबांची सभा फार प्रचंड मोठी केली, तो जो इफेक्ट लोकांच्या वरती पडला त्यामुळं हे खासदार निवडून आले. आज त्या दोघांचं पटत नाही, एकमेकाच्या विरोधात उभा आहेत. कशामुळं, ज्या माणसांनी आपल्याला एवढ्या ताकदीनं मतदान करून निवडून आणलं तर त्यांच्याबरोबर 5 वर्ष यांचं पटत नसेल, मग असा उमेदवार काय करायचा. मागणी आमची रास्त आहे का बरोबर आहे का चुकीची आहे, बरोबर असेल तर सगळ्यांनी हात वर करा. आणि मग हे उमेदवार मग आता जे आपल्याकडे येत आहेत, भेटायचं म्हणतायत, गाठ घ्यायचं म्हणतायत, चर्चा करायची आहे, झालं गेलं असेल माफ करा, तुम्ही वडीलधाऱ्यांना त्यांना माफ करा, मी माफ करेन हो. पण ज्या जनतेचं काम झालं नाही त्यांचं काय, तर त्यामुळं आज आपण जे इथं एकत्रित येऊन हा विचार करतोय, मी तुम्हाला विचारतोय आपण नेमकं काय करायचं, काय करायचं नेमकं.
तुम्ही काय जाणवर नाही योगायक सांगितलं की तुम्ही ही करा ते करा. ते गेले ते दिवस खासदार संदीपान थोरात होते, ते कधी कुणाला भेटले पण नाहीत, पण 7 वेळा खासदार झाले. आता खासदारकीची निवडणूक सुद्धा ग्रामपंचायतची सारखी झाली आहे. सर्वसामान्य मतदार जागा झाला, त्याला कळतंय कोण काम करतंय कोण काम करत नाही, या पद्धतीची निवडणूक आहे आता. म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये बरं कुणी येणार भेटणार, सर आम्ही उभा राहतोय राहा. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, काय करायचं ते ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने ते करणार आहे. म्हणून या उद्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवार महायुतीचंच आपण काम करणार आहे. सन्माननीय मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आदेश देतील. महायुतीमध्ये कुठलेही त्यांचं काम न करण्याविषयी कुठलेही हे नाही, काम महायुतीचंच करायचं. पण माणूस तसा चांगला द्या, काम करू द्या, काम करणारा माणूस पाहिजे. म्हणून आम्हाला आजची ही मीटिंग त्याच्यासाठी आहे. आमचं ठरलंय काय ठरलंय, महायुतीचंच काम करायचं ठरलंय. पत्रकारांना परत एकदा सांगतो, महायुतीचंच काम करायचं ठरलंय. पण माणूस उमेदवार आता तुम्ही कसं करता ते बघा. नसेल तर आपल्या सगळ्याच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या जो कोणी उमेदवार आपल्याला देतील त्याच्याकडनं आपल्याला बांधून घ्यावं लागेल. 5 वर्षामध्ये आमची जी जी कामं आमची अडचणीची आहेत, समाजाला आधार देणारी कामं आहेत. आता अरविंद पवारांनी सांगितलं इथंच रेल्वेचा कारखाना 300 कामगार आहे, कारखाना बंद पडत चालला. हे इथलं रेल्वेच्या उड्डाणपुलाचं काम, आमच्या रेल्वेच्या गेटचं उड्डाणपुलाचं काम, खासदार फंडातून जी मोठे मोठी रस्त्याची कामं आहेत ती रस्ते जोडण्याचं काम, हे सगळी कामं करणार असाल असा उमेदवार आम्हाला द्या. बरोबर का? कोणी येऊन आपल्याला नमस्कार करत आदेश येतो वरती तो मान्य आहे, पण वरच्या सुद्धा नेत्याला माझी विनंती आहे की हे आपण दिलेला उमेदवार खाली सर्वसामान्यापर्यंत पोहोचतोय का, त्याचं काम करतोय का, त्यांच्या अडचणी दूर करण्याचं काम होतोय का, हेही बघणं त्यांचं काम आहे. म्हणून आजचा हा मेळावा, या मेळाव्याला येत असताना सगळेजण आता कुर्डवाडीमध्ये तसं सहसा माणसं जमत नाहीत, आणि कुर्डवाडीची ती एक खासियत. आणि कुर्डवाडीतलं राजकारण कसं आहे, सगळे लक्ष ठेवून आहेत, कोण कोण जात आहे, कुठं कुठं गेलेत, कसे बसलेत. त्यामुळे इथलं राजकारण, कारण ही सभा जर आपण रात्री 12 ठेवली असती तर फुल झाली असती, कारण कुर्डवाडी रात्री 8 सकाळी 5-6 जागी असते. सगळं चर्चा काम हे त्यांचं पहाटे म्हणजे रात्री 12 पुढं चालू होत. आज आपण होळीचा सण असताना सुद्धा आज माझ्या लक्षात आलं नाही, आज होळी होणार आहे ना, आपला हा कार्यक्रम आहे. त्यामुळं अंदाज थोडासा म्हणजे सभा घेण्याचा किंवा कार्यकर्त्यांना बोलवण्याचा हा चुकलेला आहे. आज होळी असल्यामुळं लोकांची संख्या कमी दिसते, असू द्या. जे आतापर्यंत जे आलेत समोर बसले हा विचार सर्व उद्या एकमेकाला तुम्ही सांगणारच आहात, सगळ्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी आपण नंतर एकदा बसणार आहोत आणि ठरवणार आहोत नेमकं काय करायचं हे नंतर सांगू. महायुतीचंच काम करायचं आहे, परंतु आम्ही वरती विनंती करतो. नसेल तर दुसराही पर्याय आम्ही सांगितला की ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं बांधून घ्याव्या लागतील, तसं त्यांना आपल्याला समोर बसावं लागेल, ह्या गोष्टी सगळ्या सांगाव्या लागतील. काम करणार असाल तर गेल्यापेक्षा जास्त ताकदीनं पडू, काम करू, परंतु तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. फक्त मतदानासाठी आणि मत मागण्यासाठी आमच्याकडे येऊ नका. जनतेची कामं करायला येणार असाल करणार असाल तर या. हा एक संदेश आजच्या या सगळ्यांच्या माध्यमातून देतो. आपण खूप वेळ घालत बसलात आणि एवढ्या संख्येत गवेना आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. प्रश्नाची यादी फार मोठी आहे, पण ती यादी वाचत जर बसला तर आपण बसणार नाहीत, कारण बऱ्याच वेळा बघतो मी आपण सणासुदीमुळं घरी जाण्याच्या ओढीत आहात. या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि इथल्या सर्व कार्यकर्ते, नेते, नगरसेवक, या पदाधिकारी
या सर्वांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत आणि आज जी मी बोललो महायुतीचं काम करणार आहोत परंतु या सगळ्या गोष्टी ठरवून करू एवढंच सांगतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.